नमस्कार, मी श्रीराम क्षीरसागर। आपण पाहता न्यू स्टेट महाराष्ट्र। धाराशिवमध्ये 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि या स्पर्धेचं आयोजन सुधीर अण्णा पाटील, जे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी केले। ते आत्ता आपल्याबरोबर आहेत। अण्णा, कशा पद्धतीची तयारी आहे, कधी सुरुवात होणार आहे, काय सांगाल? तर या स्पर्धा जवळजवळ एक महिना झाला आम्ही तयारी सुरू आहे। काल संध्याकाळपर्यंत या स्पर्धेचे मॅट असतील, मातीचं ग्राउंड असेल, हे सगळी पूर्ण आज पूर्ण तयारी झालेली आहे। आज 4 वाजता आपण याचं आखाडा पूजन करणार आहेत। काही मॅचेसही ठेवलेले आहेत, परंतु खरी सुरुवात उद्यापासून उद्घाटनानं होणार आहे। उद्या जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत, नंतर संजयजी बनसोडे, असे बरेचसे प्रतिनिधी आणि या जिल्ह्यातील सर्व पक्षाचे जिल्हा अध्यक्ष, जिल्हा प्रमुख, हे सर्व हजर राहणार आहेत। आज हे जी टेक्निकल टीम आहे, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी आज इथं पोहोचलेले आहेत। त्यांच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा किंवा त्यांचा अनुभव आणि त्यांच्या नियोजनातून हे सर्व रूप आपल्याला साकार झालं आहे। कारण यापूर्वी आम्हाला या अनुभव नव्हता, परंतु महाराष्ट्राचे पदाधिकारी सर्व इथं होते, जिल्ह्यातले पदाधिकारी सर्व होते, ज्यांनी ह्या स्पर्धा पाहिल्या होत्या आणि ह्या स्पर्धा आयोजन केलं होतं, त्यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूर्ण तयारी झालेली आहे। इथं येणारे जे प्रेक्षक आहेत ते दररोज 60-65 हजाराच्या अंदाजात येणार आहेत। पूर्ण 5 दिवसामध्ये 4 लाख ते 5 लाख लोक येतील। त्या दृष्टीनं आम्ही प्रेक्षक गॅलरी असेल, इतर सर्व तयारी पूर्णपणे केलेली आहे। आणि बाहेरून येणारे खेळाडू, आता आज सकाळी मी तिथं जाऊन पाहिलं, 31 संघ 45 जिल्ह्यामधले 31 संघ आज तिथं हजर झालेले। त्यांची जेवणाची राहण्याची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं, या जिल्ह्याची कुठेही मान खाली घालावी लागणार नाही अशा पद्धतीचं नियोजन आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून केलेलं आहे। आणि कुस्ती स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं चांगल्या होतील एवढंच या ठिकाणी मी सांगतो। धाराशिवकरांसाठी ही एक अभिमानास्पद हे आहे, ही पहिल्यांदाच होते आपल्या इथं स्पर्धा, बरोबर ना? धाराशिव खरं तर धाराशिव आणि लातूर एकत्र असताना 69 साली लातूरला ह्या स्पर्धा झाल्या होत्या। आणि ज्यावेळेस धाराशिव स्वतंत्र झाला जिल्हा, त्यावेळेस पहिल्यांदाच धाराशिवमध्ये ह्या स्पर्धा होत आहेत। आपल्या जिल्ह्यामध्ये नवनवीन पहिल्या अंतावर हवे। आता मी बघितलं 8-10 दिवसामध्ये खेड्यापाड्यामध्ये आज छोट्या छोट्या खोल्या तालमी सुरू झालेले आहेत। कारण ही एक प्रेरणा आहे नवीन नऊ खेळाडूंना। आणि कुस्ती आता पहिल्यासारखी राहिलेली नाही। कुस्ती करून काय करणार असं घरी पालक विचारायचे, पण तू राज्यस्तरावर खेळायला पहिल्यांदा स्कॉलरशिप आहे, नोकरी आहे, 5% जागा आहेत, त्यामुळे कुस्तीकडं मुलांचा ओढा आहे तरुणांचा। पण तो ओढा होत असताना तिथं त्यांची सोय झाली पाहिजे, त्यांना तिथं गावामध्ये कुठंतरी छुट्टीत गावना तालीम झाली पाहिजे। जर तू पुन्हा मोठा पहिलवान झाला तर मग जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा राज्याच्या ठिकाणी कुठेही जाऊन तो शिकू शकतो। तर हे आज ही जी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा आहे, ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पूर्ण जिल्ह्यातल्या आपल्या तरुणाईला एक प्रेरणा असणार आहे। आणि अतिशय यापुढच्या काळामध्ये अजून एकदा कुस्तीचं वातावरण या जिल्ह्यामध्ये तयार होणार आहे। आता इथं स्टेडियममध्ये महिलांसाठी सुद्धा सुविधा करण्यात आली आहे। हो, पहिल्यांदाच आपण आजपर्यंत मला वाटतं, मला माहीत नाही, परंतु महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पूर्वी महिलांसाठी असं वेगळं काही व्यवस्था केलेली होती का नाही मला माहीत नाही, परंतु आपल्या इथं या धाराशिव जिल्ह्यामध्ये या स्टेडियममध्ये आपण महिलांसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था आपण केलेली आहे आणि त्यांनाही आपण सर्वांनी निमंत्रण दिलेलं आहे। एकंदरीतच ह्या ठिकाणी राजकीय मंडळी सुद्धा आहे सगळी, काय सांगाल काका, काय वाटतं? हे सगळे अतिशय हे अभिमानास्पद बाब आहे। आपण धाराशिव जिल्ह्यासाठी ही पर्वणी आहे आणि दिवाळीच्या सुट्टीत हा खेळ पाहायला मिळणार आहे। आणि ही आज तयारी बघता आम्ही धाराशिवमध्येच आहोत का असं शंका उपस्थित व्हासारखी तयारी झालेली आहे। खास करून आदर्श शिक्षक प्रसारण मंडळ जे सुधीर अण्णाचं आहे, तर खास करून मी आदि भैयाचं कौतुक करेन की जो माणूस चर्चा केल्यावर म्हणला माझी ओवाळणी बी इथंच चालू आहे म्हणला ह्या कुस्तीच्या ग्राउंडवर, अशी परिस्थिती आहे। आणि अतिशय चांगला एक युवक आज तयारी करताना आम्हाला आनंद होतो आहे। आणि जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना विनंती राहणार आहे की आपण ह्या पर्वणीचा लाभ घ्यावा, अतिशय अभिमानास्पद बाब आपल्यासाठी आहे आणि निश्चित त्याचा फायदा दूरगामी होणार आहे आणि सुवर्ण अक्षरात ही लिहिलं जाणार आहे। अतिशय तयारी केलेल्या सर्व टीमचं मी आभार मानतो आणि
चांगली पर्वणी येणाऱ्या 4 दिवसात मिळेल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. काय सांगाल का काही स्पर्धा इथं होते? ह्या स्पर्धा नाव सांगा तुमचं. माझं नाव संभाजी बोरटे, कोल्हापूर जिल्हा. बर. महाराष्ट्र राज्याचा मी उपाध्यक्ष आहे. 1966 पासून आज तक आहे ह्या कुस्तीगीर परिषदेचं काम आणि तालीम संघाचं मी काम स्वतः करतो. अनेक कोल्हापूरला महाराष्ट्र केसरी झाले, दादू चोगले झाले, बरेच पैलवान कोल्हापूरमध्ये आमच्याकडे खेळायला असतात. ते वेगवेगळ्या जिल्ह्यातून झालेत. इंदूरसारख्या ठिकाणावरून जरी खेळाडू आले तरी पण आम्ही त्यांना खेळायला चान्स देऊन आम्ही महाराष्ट्राला खेळविलेलं आहे. अमृत भोसले आता पुढारी आहे आणि तो हे आहे बिराजदार मामा. अशी माझी तरी दोस्तीच होते. 1969 साली मामा मी शिमल्याला इंडियाच्या कॅम्पला एकत्र 3 महिने होतो. सतपाल आम्ही होतो. असे अनेक चांगले तुमच्याही पण भागातले पैलवान नारायण अंगे का काहीतरी अनेक अनेक स्पर्धा तुम्ही पाहिल्यात. हो हो. आणि स्पर्धा पार पण पाडतो मी स्वतः. आणि रशियाला जाऊन जगात माझा 3रा जागतिक विश्व विद्यापीठमध्ये नंबर आलेला. बरं. आता स्वतः मी पैलवान असून आता तालीम संघाचा कार्यकर्ता, महाराष्ट्राचे कुस्तीगीर परिषदेचा कार्यकर्ता आणि कोल्हापूर जिल्ह्यातली संपूर्ण कुस्तीची स्पर्धा किंवा मैदान ऑर्गनाईज करण्याचं काम मी करतो. धाराशिव जिल्ह्यातल्या पैलवानांना काय आव्हान करता तुम्ही? धाराशिव पैलवानला आव्हान करण्यासाठी जे पैलवान शिक्षण अधिक कुस्ती जे करतील तर त्या पैलवानच्या भवितव्याचं गॅरंटी शासन देऊ शकतं. बरं. नुसतंच पैलवान होऊन एक कुठंतरी थांबून पैलवान बनत नाही. त्याच्यासाठी कष्ट खावं लागतं, गुरुला मानावं लागतं. हाच पैलवान तुमचा माझ्याकडं कोल्हापूरमध्ये माझ्या तालमीत तालीम संघाच्या 5 ते 6 वर्ष होता. किती साली? 82 ते 85. बरं. काय नाव आहे तुमचं? मी वामन मारुती गाते. मी उस्मानाबाद जिल्हा तालीम संघाचा सचिव आहे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा विभागीय सचिव आहे. मी जवळजवळ 82 पासून बाहेर पडलेलो होतो. 10-15 वर्ष मी बाहेर काढलेले आहेत. माझी सलग मी महाराष्ट्र चॅम्पियन आहे. 5-6 वेळात ऑल इंडिया चॅम्पियन आहे. मी कुस्तीगीर परिषदेचं बी काम करतो आणि जिल्ह्याचं बी सारं टुर्नामेंटचं काम करतो. हे सुधीरांनाच्या आमच्या गाठी भेटीतून हा सुधीरांनाचं एक 3 वर्षापासून त्यांचं म्हणणं होतं की आपल्याला महाराष्ट्र केसरी हे आपल्याला धारशिवला घ्यायची आहे. तर हे आम्ही 3 वर्षापासून याच्यापर्यंत वर्षाला प्रयत्न करीत होतो की महाराष्ट्र केसरी घ्यायची आहे. पण ह्या वर्षी आम्हाला हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं हे मान्यता देऊन आम्ही त्याचं एक संधी दिली. त्याचं आम्ही चांगल्या रूपात आम्ही त्याचं हे करू. काय सांगाली स्पर्धा इथे होते? आज महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व धाराशिव जिल्हा तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षक प्रसारक मंडळ यांचे सर्वसर्वा सुधीरांना यांनी जी या धाराशिव जिल्ह्यासाठी एक पर्वणी दिली, हिमालय उचलून सर्व खर्च स्वतः वैयक्तिक त्यांच्या आदर्श शिक्षक प्रसारक मंडळाने केलेला आहे. प्रथमतः मी त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आमच्या जिल्हा तालीम संघाच्या वतीने. आणि जिल्हावासियांना एवढीच विनंती करतो की एवढी मोठी स्पर्धा, आज महाराष्ट्र केसरी लेवलची स्पर्धा अण्णांनी जी घेतली त्याबद्दल जिल्हावासियांनी या कार्यक्रमासाठी प्रत्येकाने उपस्थित राहावा. कारण युवा पिढी ही व्यसनाधीन व्हायला लागली आणि कुठंतरी या खेळ जोडो, मोबाईल सोडा आणि खेळ जोडा हा जो संकल्प आहे तसंही अण्णांनी त्या माध्यमातून आज धाराशिवकरांना आवाहन केलं आहे. आणि या धाराशिवच्या म्हणजे जिल्ह्या पूर्ण जिल्ह्याने या कुस्तीसाठी आवर्जून उपस्थित राहावा असं मी आवाहन करतो. काय सांगा? एक स्पर्धा होते तिथं, महत्त्वाची स्पर्धा आहेत एकदम धाराशिवकरांची. 70 वर्षात सर्वात मोठी पर्वणी आहे. आणि खरं तर सुधीरांना पाटील साहेबांचं खूप खूप आभार धाराशिव जिल्हावासियांनी मानलं पाहिजे. तमाम कुस्तीगीराच्या वतीने मी अण्णांचं खरंच स्वागत करतो. त्यांनी एवढी मोठी पर्वणी जे की 1969 कैलासवासी रुस्तुमिंद हरिचंद बिराजदार महाराष्ट्र केसरी झाले ते लातूर तालुक्यातून आणि उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातून झाले. पण आज 70 वर्षानंतर जी पर्वणी आहे, 65 नंतर कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेतून आणि धाराशिव जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेतून ही जी स्पर्धा आयोजित आहे ही स्पर्धा फार मोठी आहे. आपल्या मराठवाड्याला ही फार मोठी पर्वणी आहे. मला वाटतंय मागल्या 10 वर्षापूर्वी औरंगाबादला झालं होतं, त्याच्यानंतर ही स्पर्धा कुठेच झाली नाही आणि ही स्पर्धा इथे एक पर्वणी म्हणता येईल. आणि प्रेक्षकांनी
महिलांनी आणि युवा खेळाडूंनी त्याचा खूप खूप लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. काय सांगाल सर, नाव सांग. गणेश कोळे. मी गणेश कोळे, नागपूर, महाराष्ट्राचे कुस्तीगीर परिषदेचा उपाध्यक्ष आहे. बर, नागपूरहून आले तुम्ही? नागपूरहून आलो. सांगायचं असं आहे की मराठवाड्यात विदर्भ महाराष्ट्र कशी कुस्ती स्पर्धा झाल्या नाही असा होता. आणि या भागात बीड उस्मानाबादमध्ये इतिहास होता, परंतु इतिहास फार मोडून टाकला पाटील साहेबांनी. आणि एवढी चांगली स्पर्धा दणक्यात घेणार आहे याचं आम्हाला प्रत्यक्षात दिसायला लागलं. स्पर्धा संपल्यावर अजून काही सांगता येईल आम्हाला, पण सगळ्यात चांगली स्पर्धा ही 65 महाराष्ट्र कशी होणार आहे. अभिमान आहे उस्मानाबादचा. आणि आमचे सेक्रेटरी जे आहेत नाही का, त्यांनी फार सहकार्य दिलं आणि 3 वर्षांहून मागायला लागलं आमच्या, आम्हाला स्पर्धा द्या. त्यामुळे स्पर्धा देण्यात आल्या, पण सक्सेस नक्कीच झाला आहे. यावेळेस उस्मानाबादवाल्यांना याचा नक्कीच फायदा होईल कुस्तीगिरांना. एकंदरीतच बोलणार आहेत काय मराठवाड्याशी बोलू कसे? आज धाराशिव ते होणाऱ्या 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी मी भरत मेकाले, उपमहाराष्ट्र केसरी. मी मराठवाड्याचाच शालेय विद्यार्थी आहे. मराठवाडा हा तसा कुस्तीसाठी खूप अग्रेसर आहे, परंतु हे आर्थिक परिस्थिती व मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सहकार्य नसल्यामुळे आपला हा संघ भागा राहिला होता. परंतु माननीय सुधीरराणा पाटील, माननीय अभिराम भैया पाटील व उस्मानाबाद तालीम संघ व महाराष्ट्राचे कुस्तीगीर परिषद या सर्वांनी एकमेकाला विश्वासात घेऊन एवढ्या मोठ्या स्पर्धा घेतलेल्या आहेत. आम्ही पण जवळजवळ 10 ते 11 वर्षे चॅम्पियन होतो, परंतु एवढं भव्य बक्षीस आज गाव मी प्रॉपर सोलापूरचा, एवढं मोठं बक्षीस आज गायत कुस्तीगीर परिषदेला व उस्मानाबाद जिल्ह्याला कुठं मिळाले नाही, त्याबद्दल मी आयोजकाचे मनापासून आभारी मानतो. एकंदरीतच ही स्पर्धा जी आहे ही उस्मानाबादकरांसाठी, धाराशिवकरांसाठी एक प्रेरणा राहणार आहे येणाऱ्या पिढीला. आणि एकदम आयोजकांनी जंगी अशा पद्धतीचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे. कॅमेरामॅन प्रशांत मतेसह मी श्रीराम क्षीरसागर, न्यूज स्टेट महाराष्ट्र, धाराशिव.